हेलो फ्रेंड, टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 33, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। इन दिस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन प्रॉब्लम डिपेंड ऑन साइन रूल, कोसाइन रूल एंड प्रोजेक्शन रूल। आज अपन साइन, कोसाइन, प्रोजेक्शन रूल तिच्या ऐप्लिकेशन वरचा प्रॉब्लम सॉल्व करणार आहे। आपले शॉर्टचे दोन किंवा तीन प्रॉब्लेम आजचा पिरियडच आहे, बाकी पूर्ण प्रॉब्लेम आपले संपलेले। पहा प्रॉब्लेम काय आहे। इन ट्रायंगल ABC, ABC आर इन AP, देन शो दॅट कॉट A/2, कॉट B/2, कॉट C/2 आर इन AP। असाच प्रॉब्लेम तुम्ही शिकलेले याच्या अगोदर। A² B² C² आर इन AP, देन प्रूव दॅट कॉट A, कॉट B, कॉट C आर इन AP, आर इन AP। म्हणजे त्या गणितामध्ये A² B² C² AP मध्ये असताना कॉट A, कॉट B, कॉट C हा AP मध्ये आपल्याला प्रूव करायचा होता। आज प्रॉब्लेम जरा वेगळा आहे। ABC ची किंमत जर AP मध्ये दिलेली असेल तर कॉट A/2, कॉट B/2, कॉट C/2 हा AP मध्ये असेल हे आपल्याला प्रूव करायचं। म्हणजे सरळ सरळ त्या गणितात कॉट A, कॉट B, कॉट C होता, या गणितात कॉट A/2, कॉट B/2, कॉट C/2 दिलेलं आहे। याचा अर्थ हे गणित तिच्यावरच डिपेंड आहे, ॲप्लिकेशनवर। पण कोणचं? साईन, कोसाईन, प्रोजेक्शन रूलचे जे ॲप्लिकेशन आहे त्यावर आधारित प्रॉब्लेम आहे। कसं आहे पहा। इन ट्रायंगल ABC, ABC आर इन AP, ABC जर AP असेल तर ABC तीन नंबर किंवा तीन टर्म जर AP मध्ये दिलेल्या असतील तर ट्वाईस टाईम B इज सम ऑफ अदर टू नंबर्स, ट्वाईस टाईम A इज सम ऑफ अदर टू नंबर्स, ट्वाईस टाईम C इज सम ऑफ अदर टू नंबर। म्हणजे या ठिकाणी ट्वाईस B ची किंमत A+C एवढी असेल, किंवा ट्वाईस A ची किंमत B+C एवढी असेल, किंवा ट्वाईस C बरोबर A+B एवढी असेल। याच्यापासून आपण तीन प्रॉब्लेम तयार करू शकतो, एकच तीन प्रॉब्लेम, पण सोडवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतील, उत्तरं सेम असतील। आता मी जर इथं ट्वाईस B बरोबर A+C घेतलं, ABC आर इन AP, देअरफोर ट्वाईस B बरोबर A+C, म्हणजे वरची कोणची टर्म किंवा ही टर्म याचा आपल्याला या गणिताच्या भविष्यामध्ये काम पडणार आहे। ABC जर AP मध्ये असतील तर ट्वाईस B ची किंमत A+C एवढी असते, हे आपल्याला मदत करणार आहे। आता आपल्या गणितामध्ये दिलेले कॉट A/2, कॉट B/2, कॉट C/2 AP मध्ये दाखवा। म्हणजे काय असेल, कोणचा एक अँगलची दुप्पट ही दुरलेल्या दोनच्या बेरीज एवढी असते। म्हणजे कसं पहा, टू प्रूव कॉट A/2, कॉट B/2, कॉट C/2 आर इन AP, टू शो दॅट ट्वाईस टाईम्स कॉट B/2 बरोबर कॉट A/2 प्लस कॉट C/2। आता मुलं या स्टेपला लक्ष देत नाही, नंतर डिफिकल्टी येते त्यांना। इथं जर मी टू टाईम्स कॉट B/2 घेतलं तर A/2 प्लस C/2 येईल, इथं जर टू टाईम्स कॉट A/2 घेतलं तर B/2 प्लस C/2 येईल, इथं जर टू टाईम्स कॉट C/2 घेतलं तर इथं कॉट A/2 प्लस कॉट B/2 येईल। ही जी स्टारची स्टेप आहे यामध्ये तुम्ही कोणचीही टर्न घेतली तरी चालते। तर हे लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला AP जर द्यायचं असेल, समजा जर आपण ट्वाईस B घेतलं A+C एवढं, ते कॉट B/2 इज इक्वल टू कॉट A/2 प्लस कॉट C/2 घ्यायचं। जर ट्वाईस A घेतलं तर तुमचं काय येईल, टू टाईम्स कॉट A/2 इज इक्वल टू कॉट B/2 प्लस कॉट C/2। हे महत्त्वाचं पॉईंट आहे, हा लक्षात ठेवायचा। याला लागणारं रॉ मटेरियल हे बघा, कॉट A/2, कॉट B/2, कॉट C/2। सुरुवातीला वी नो टॅन A/2, काय टॅन A/2 सांगा, अंडररूट ऑफ S-B S-C अपॉन S(S-A). हा जर तुमचा टॅन आहे तर याचा रेसिप्रोकल कोण आहे, कॉट। मग कॉट A/2 काय असेल, S(S-A) अपॉन S-B S-C। टॅन B/2 कोण आहे, S(S-C)S(S-B), दॅट इज कॉट B/2 इज नथिंग बट S(S-B S-A)S-C। तसाच तुमचा टॅन C/2 कोण आहे, S(S-A)S-B S(S-C). हे तुम्हाला दिसत नसेल तरीही तुम्हाला सांगता आलं पाहिजे टॅनवरून कॉट कसा काढतात। टॅनवरून कॉट काढायचा असेल तर रेसिप्रोकल घ्यायचा, खालची टर्म वरची, वरची टर्म खाली। आपल्याला हे जे दिलेलं आहे यावरून प्रूव करायचं आहे, LHS आहे, RHS आहे। आता मी पहिले RHSचं कॅल्क्युलेशन करतो सॉल्व। RHS इज इक्वल टू काय दिलेलं आहे पहा, कॉट A/2 प्लस कॉट C/2। RHS मस्ट बी इक्वल टू कॉट A/2 प्लस कॉट C/2। जनरल अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन असतील, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिशन, डिव्हिजनच्या पलीकडं काहीच करायचं नाही। व्हॉट इज कॉट A/2, पहा कॉट A/2 कोण असेल, टॅनचा रेसिप्रोकल S(S-A)S-B S-C, करेक्ट पहा, कॉट A/2। इथं आला तुमचा S(S-A)S-B S-C,
प्लस याच्यासारखंच कॉट सी बाय टू आहे. कोणी सांगा, एस इंटू एस मायनस सी अपॉन एस मायनस ए इंटू एस मायनस बी. आता एक लक्षात ठेवायचं, ॲडिशन करायची म्हणजे डिनॉमिनेटर सेम करायचे. याचा आणि याचा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करणार पहा, आम्ही याच्या डिनॉमिनेटरमध्ये एस मायनस बी एस मायनस सी आहे, इथे एस मायनस ए एस मायनस बी आहे, सगळ्याचे डिनॉमिनेटर सारखे करायचे. म्हणजे मी याला एस मायनस एना मल्टिप्लाईड करणार आणि एस मायनस एना डिवाईड करणार. फक्त मी साधी अल्जेब्रिक स्टेप शिकून राहिलो तुम्हाला. काय केलं पहा, एस मायनस एनं मल्टिप्लाईड एस मायनस एने डिवाईड. सिमिलरली या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये सी आणायचा, म्हणून सर काय म्हटले, एस इंटू एस मायनस सी अपॉन एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. आता जर शांततेने पाहिलं डिनॉमिनेटर सेम झालेलं आहे. अजून एक स्टेप कॅरी करा, इथे येईल तुमचा रूट एस इंटू एस मायनस ए स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल, प्लस इथे काय येईल पहा, रूट एस इंटू काय येईल एस मायनस सी. तुम्ही सर असं काय केलं हो सर हे तुम्ही या ठिकाणी, हे बघा, रूट ऑफ ए स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू ए, एस मायनस ए एस मायनस सी म्हणजे एस मायनस ए, रूट ऑफ एस मायनस सी म्हणजे एस मायनस सी अपॉन अंडर रूट ऑफ काय आलं पहा, एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. दोन्ही ब्रॅकेटमधून रूट एस कॉमन काढा, काय शिल्लक राहिलं, एस मायनस ए प्लस एस मायनस सी अपॉन काय शिल्लक राहिलं पहा, अंडर रूट ऑफ एस मायनस एस मायनस बी एस मायनस सी. पहिला असाच प्रॉब्लेम तुमचा ॲप्लिकेशनचा साईन रूल आधारित होता, हा तुमचा हाफ अँगलवर आधारित आहे. इथं काय आलं पहा, रूट एस इन ब्रॅकेट एस प्लस एस ट्वाईस एस मायनस काय आलं तुमचं इन ब्रॅकेट ए प्लस सी, किंवा मायनस ए तसं ठेवलं तरी चालेल, आपण कॅन्सलच करणार आहे. इथं आलेलं आहे मायनस ए मायनस सी अपॉन अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ट्वाईस एस, ए बी सी आर इन ए पी, म्हणजे ए बी सी ऑल्सो काय, ए प्लस बी प्लस सी मस्ट बी इक्वल टू ट्वाईस एस, ए प्लस बी प्लस सी मस्ट बी इक्वल टू ट्वाईस एस. देअर फोर रूट एस इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी काय आलं पहा, ए प्लस बी प्लस सी मायनस ए मायनस सी अपॉन रूट ऑफ एस मायनस एस मायनस बी एस मायनस सी. आता पहा कोणकोण कॅन्सल झालं आहे, एला ए कॅन्सल झाला, सीला सी कॅन्सल झाला, म्हणजे आपला आर एच एस कोणाला पहा, आर एच एस द व्हॅल्यू ऑफ आर एच एस इज नथिंग बट पहा, आर एच एसची येणारी किंमत किती आलेली आहे, बी इंटू रूट एस, बी इंटू रूट एस अपॉन अंडर रूट ऑफ एस मायनस एस मायनस बी एस मायनस सी. आता जनरली काय होते, एल एच एसून आर एच एस, आर एच एसून एल एच एस येतो. आपण इथपर्यंत सिम्प्लिफाईड केलं, इथपर्यंत इक्वेशन तयार केलं, आर एच एस आला तुमचा बी रूट एस अपॉन एस मायनस एस मायनस बी एस मायनस सी इक्वेशन नंबर वन. पहा एकदम सिम्पल प्रॉब्लेम होता, ए बी सी ए पीमध्ये दाखवला, त्यावरून आपल्याला दोघांची सम टू टाइम्स बी बरोबर ए प्लस सी किंवा अशा तीन टर्म तयार होतात, त्यावरून कॉट ए कॉट बी कॉट सी दाखवायचा ए पीमध्ये, ट्वाईट टाइम कॉट बी घेतलात कॉट ए बाय टू प्लस कॉट सी बाय टू घ्यायचा, टॅनवरून कॉट टॅन बीवरून कॉट बी टॅन सीवरून आर एच एस घ्या किंमत टाकली. आता एल एच एस नाही आला, आता एल एच एस घ्या, एल एच एस कोण आहे पहा, लेफ्ट हँड साईड मस्ट बी इक्वल टू हां टू टाइम्स कॉट ऑफ बी बाय टू, टू टाइम्स कॉट ऑफ बी बाय टू. पहा एकदा, टू टाइम्स कॉट ऑफ बी बाय टू, टू टाइम्स व्हॉट इज कॉट बी, एस इंटू एस मायनस बी अपॉन एस मायनस ए इंटू एस मायनस सी. आता मला डिनॉमिनेटर सेम करायचा आहे, डिनॉमिनेटर सेम कसं, याचा पाहून करणार मी काम, याच्या पाहून कॅल्क्युलेशन करणार, टू टाइम्स रूट ऑफ एस इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस बी अपॉन एस मायनस एस मायनस बी एस मायनस सी मल्टीप्लाइड डिवाइडेड बाय एस मायनस बी. एस मायनस बीनं मी मल्टीप्लाइड केलं, एस मायनस बीनं मी डिवाइड्स केलं, काय आलं पाहिजे, इथं टू टाइम्स, टू टाइम्स इथं आलेलं आहे तुमचा रूट एस इंटू
बी रूट एस पा टू टाइम्स इन टू ये सिम्प्लिफाइड कराए इत आए एस माइनस बी इत को तुम्हारा एस माइनस बी स्क्वेर रूट या बाहर आला इत को पा टू टाइम्स एस माइनस ए एस माइनस बी एस माइनस सी शांततेने कैलक्युलेशन करत जायचे आपल्याला इथं कोण आलेलं आहे पहा टू टाइम्स रूट ऑफ एस व्हाट इज वैल्यू ऑफ एस व्हाट इज ऍक्च्युअल वैल्यू ऑफ एस आता इथं ए प्लस बी प्लस सी आलेलं आहे बरोबर आहे इथं बाय टू आलेलं आहे म्हणजे आपल्या ट्वाइसेसची किंमत काढायची आहे तर इथं आपण बट म्हणा पहा बट ए प्लस बी प्लस सी मस्ट बी इक्वल टू एस एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन टू एस इज इक्वल टू काय असेल ए प्लस बी प्लस सी अपॉन टू शॉर्टची स्टेप आहे शांततेने लक्ष द्या टू टाइम्स रूट एस इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी अपॉन टू अपॉन टू किंवा टूनं मल्टीप्लाय केलं तर लवकर उत्तर येईल मल्टीप्लाय डिवाइड करायची गरज पडणार नाही कारण इकडे पहा ट्वाइस बी बरोबर ए प्लस सी आलेला आहे मग ट्वाइस एसची किंमत तुमची ए प्लस बी प्लस सी आहे ट्वाइस बी आहे डायरेक्ट मल्टीप्लाय करा ही स्टेप नाही घेतली तरी चालते पहा टूनं आत मल्टीप्लाय करू आपण लवकर येईल पहा रूट एस इथं आलेलं आहे ट्वाइस एस मायनस ट्वाइस बी अपॉन रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी करेक्ट आता काय असेल पहा रूट एस जसंच्या तसं व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टू एस ए प्लस बी प्लस सी व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टू एस ए प्लस बी प्लस सी मायनस कोण असेल तुमचा ट्वाइस बी अपॉन कोण आहे पहा रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी लास्ट स्टेप पहा हा ए पीमध्ये म्हणजे ट्वाइस बीची किंमत कोणा एवढी आहे ए प्लस सी एवढी ट्वाइस बी फॉर्म इक्वेशन वन इक्वेशन एक वरून शांततेनं इक्वेशन एक काय आला पहा रूट एस इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस सी मायनस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ट्वाइस बी ए प्लस सी व्हॉट इज ट्वाइस बी ए प्लस सी अपॉन काय आलं पहा रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी लास्ट स्टेपमध्ये पहा लास्ट स्टेप इथं आलेलं आहे तुमचा रूट एस बरोबर आहे इथं कोण आलेलं आहे पहा ए प्लस बी प्लस सी मायनस ए मायनस सी अपॉन रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी आणि एस मायनस सी रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी आणि एस मायनस सी बरोबर आहे आता काय झालं बा या ठिकाणी आपला एला ए सीला सी कॅन्सल झाला बी इन टू रूट ऑफ एस अपॉन एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी जर आपण याला इक्वेशन वन म्हटलेलं असेल त्याला इक्वेशन टू म्हणा याला इक्वेशन काय म्हणा टू आता इक्वेशन टू अँड थ्री पहा आता इक्वेशन फॉर्म इक्वेशन टू इक्वेशन दोनवरून काय आलं पहा एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस देअर फोर काय असेल पहा मित्रांनो कॉट बी बाय टू टू टाइम्स कॉट बी बाय टू इज इक्वल टू कॉट ए बाय टू प्लस कॉट सी बाय टू कॉट का असेल तुमचं सी बाय टू एकदा डबल एकदा बोर्डवर पहा आपलं थोडे कॅल्क्युलेशन रिपीट करणं पडणार आहे दिलेले प्रॉब्लेम आपल्याला कॅल्क्युलेशन थोडे रिपीट करायचे एक मिनटं सर्व विद्यार्थी मित्रांनी बोर्डवर पहा हे थोडंसं कटलं असेल हे बघा या ठिकाणी काय झालं बघा ए प्लस बी प्लस सी झालं मायनस ए मायनस सी कटला इथं कोण राहिला पहा रूट एस इंटू बी रूट एस इंटू बी अपॉन ए एस मायनस ए एस मायनस बी आणि एस मायनस सी पहा इथं राहिला एस मायनस बी आणि जी दिलेली व्हॅल्यू आहे एल एच एसची मस्ट बी इक्वल टू आर एच एस म्हणजे काय झालं पहा इथं एल एच एस आणि आर एच एस बोथ आर सेम आले हे आर एच एस आहे बरोबर आहे हे तुमचं एल एच एस आहे एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस याचा अर्थ काय झाला पहा एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस कॉट बी बाय टू इज इक्वल टू
cot a by 2 plus cot c by 2. Therefore, काय झालं पाहिजे इथं? देअरफोर तुमचा कॉट ए बाय टू, कॉट बी बाय टू आणि कॉट सी बाय टू आर इन ए पी, आर इन ए पी. दिलेला एकदम प्रॉब्लेम मोठा होता, कॉम्प्लिकेटेड होता. तुम्हाला असं वाटलं बा सर प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा, आपण एकदा दिलेल्या प्रॉब्लेमची समरी घेणार आहे बा. दोन मिनटात आपण दिलेल्या प्रॉब्लेमची समरी घेऊ. कसं दिलेलं आहे बा, ए बी सी ए पीमध्ये त्यावेळेस कॉट ए बाय टू, कॉट बी बाय टू, कॉट सी बाय टू ए पीमध्ये दाखवायचे. पहिला ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर वाला होता, त्याच्यासमोरच हा प्रॉब्लेम लिहायचा म्हणजे कन्फ्यूज होत नाही. पटकन इन ट्रायंगल ए बी सी घ्यायचा, ए पी लिहायचा, म्हणजेच ट्वाईस बी बरोबर ए प्लस सी. किंवा तीन कंडिशन कोणत्याही, मी ट्वाईस बी बरोबर ए प्लस सी घेतलं, लक्षात ठेवा तीन कंडिशन, तीन वेगवेगळे प्रॉब्लेम, उत्तर एकच. बरोबर आहे, ट्वाईस बी म्हणजे काय, टू टाईम्स कॉट बी बाय टू इज इक्वल टू कॉट ए बाय टू प्लस कॉट सी बाय टू. या लागणारं रॉ मटेरियल, टॅन ए बाय टूवरून कॉट ए बाय टू काढा, टॅन बी बाय टूवरून कॉट बी बाय टू, टॅन सी बाय टूवरून कॉट सी बाय टू. आर एच एस घ्या. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी एस मायनस ए न मल्टीप्लाय डिवाईड, एस मायनस सी न मल्टीप्लाय डिवाईड, ही स्टेप तयार होईल तुमची, याला इक्वेशन टू म्हणा. लगेच तुम्ही काय करा, एल एच एस घ्या, टू टाईम्स कॉट बी बाय टू घ्या, याला एस मायनस बी न मल्टीप्लाय डिवाईड करा, इथं या टू न मल्टीप्लाईड करा. इथं थांबा, इथं आपला प्रॉब्लेम चुकण्याचे चान्सेस आहे. इथं काय करायचं, ए टू एसची किंमत आली ए प्लस बी प्लस सी, आणि काय दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, ए बी सी आर इन ए पी. हे बघा, ए बी सी आर इन ए पी, टू बी बरोबर ए प्लस सी, या स्टेपला जास्त महत्त्व आहे. टू बीची किंमत ए प्लस सी टाका, लगेच एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. देअरफोर इफ ए बी सी आर इन ए पी, देन कॉट ए बाय टू, कॉट बी बाय टू, कॉट सी बाय टू आर इन ए पी. ट्रायंगल ए बी सी इफ सी इज इक्वल टू पाय बाय टू, देन प्रूव दॅट ऑर शो दॅट साईन ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एकदम महत्त्वाचा असा प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम असे मिक्स येतात, काही साईन रूल येऊन राहिले, काही कोसाईन, काही प्रोजेक्शन, काही आत्ताचा मागचा जो प्रॉब्लेम होता तो तुमच्या ॲप्लिकेशनमधला हाफ अँगल फॉर्म्युल्यावर आला होता. हा प्रॉब्लेम कशावर आहे नक्की आपल्याला सांगता येत नाही, पण एकडं फिक्स आहे. एल एच एस दिलेलं आहे, साईन ए मायनस बी इच्छा आर एच एस काढायचं आहे, म्हणजे एल एच एसच्या मदतीनंच आर एच एस काढायचं आहे. मग आपला जो कंपाऊंड अँगल असतो सिम्पली साईन ए मायनस बी वाला, साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी, म्हणजे आपल्याला साईन ए साईन बी कॉस ए कॉस बीच्या किमती काढायच्या. हे काढण्यासाठी आपल्याला मदत करेल साईन आणि कोसाईन रूल. चला रेडी, इथं काय आलं पहा, इन ट्रायंगल ए बी सी, या ट्रायंगल ए बी सीमध्ये त्याचं असं म्हणणं आहे, अँगल सी मस्ट बी इक्वल टू 90 डिग्री. अँगल सी बरोबर किती आहे, 90 डिग्री. तुम्ही जर डायग्राम काढली तर ए बी सी जर आलेला असेल तर कॅपिटल एच्या समोरची लेंथ ही आहे, ही बी ए सी ए, मग हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याचा अर्थ असा येईल, देअरफोर सी स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. भविष्यात काम पडू शकते, सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्रूव्ह करताना. झालं, आता दुसरी कंडिशन, साईन ए मायनस बी कॉस ए मायनस बी येणार आहे, म्हणजे साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी, म्हणजे बाय साईन रूल, साईन रूलच्या मदतीनं काय आलं पा, साईन ए बाय ए इज इक्वल टू साईन बी बाय बी इज इक्वल टू साईन सी बाय सी. आता असा रेशो घेऊ शकता किंवा इन्वर्स घेऊ शकता, कोणताही घेतला तरी चालतो, असाही घेतला तरी चालतो. किंवा असा लिहिला तुम्ही, ए अपॉन साईन ए अपॉन बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट के, किंवा नाही लिहिलं तरी चालते कॉन्स्टंट. आपण एक फॉर्म शिकवलेला आहे, इथं काय आलं पा, ए बाय साईन ए इज इक्वल टू बी बाय साईन बी इज इक्वल टू सी बाय साईन पाय बाय टू. वॉट इज अँगल सी, अँगल सी इज नथिंग बट पाय बाय टू. वॉट इज साईन 90, हां बोला बोला मित्रांनो, साईन 90 मस्ट बी इक्वल टू 1 बी बाय साईन बी बरोबर सी बाय 1. बरोबर काय आलं, सी बाय 1. याच्यापासून साईन ए साईन बीच्या किमती फाइंड आउट करून घेऊ. पहा, ए बाय साईन ए इज इक्वल टू सी, देअरफोर आता ए बाय साईन ए इज इक्वल टू सी आलेलं आहे. आपल्याला साईन एची जर किंमत काढायची असेल तर या ठिकाणी असं तयार होईल, पहा, साईन ए इज इक्वल टू सी बाय ए. साईन ए इज इक्वल टू काय आला तुमचा, सी बाय ए. द व्हॅल्यू ऑफ साईन ए मस्ट बी इक्वल टू सी बाय ए. डबल एकदा पहा, काही चूक केली असं आपण, ए बाय साईन ए इज इक्वल टू बी बाय साईन बी इज इक्वल टू सी बाय 1. ए बाय साईन ए
बरोबर सी, दैट इज साइन ए बरोबर ए बाय सी असेल, साइन ए बरोबर का असेल ए बाय सी। सिमिलरली पा बी बाय साइन बी इज इक्वल टू सी इम्प्लाइज दैट साइन बी इज इक्वल टू बी बाय सी, इक्वेशन नंबर सेकंड। इक्वेशन नंबर कोणाला तुमचं सेकंड। पा आपल्याला प्रूफ देण्यासाठी आपण ट्रायंगलची मदत घेतली, साईन रूलची मदत घेतली, सी हा 90 डिग्रीचा होता त्याची किंमत टाकली, त्याच्यावर साईन ए साईन बी फाइंड आउट केला। आता आपल्याला गणितामध्ये कोसाईन रूलची गरज पडणार आहे। बाय कोसाईन रूल, बाय कोणचा रूल, कोसाईन रूल का असतो कोसाईन रूल। पा साईन ए मायनस बीचा कॉस ए, कॉस ए इज इक्वल टू बोला मित्रांनो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टू बी सी, अपॉन कोण आला टू बी सी, असा तुमचा कॉस बी असेल। मग कॉस बी बरोबर कोण आहे पहा, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टू ए सी, अपॉन कोण आला तुमचा टू ए सी। इक्वेशन नंबर 3। हा आपल्या प्रॉब्लेममध्ये 3 लोक मदत करणार आहे। पहिले आपल्याला ट्रायंगल 90 डिग्रीचा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरस थेरमाला मदत करणार आहे। 2 नंबरला साईन रूल मदत करणार आहे, 3 नंबरला कोसाईन रूल मदत तयार होणार आहे। आता एल एच एस लेफ्ट हँड साईड, पा बोर्डवर कोण आहे, साईन ऑफ ए मायनस बी, साईन ऑफ कोण आहे तुमचा ए मायनस बी, सांगा साईन ऑफ ए मायनस बी, साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी। आता फॉर्म इक्वेशन 2 अँड 3, 2 आणि 3 किमती पुट करा। इक्वेशन 2 मोठाले डोळे करून पहा बोर्डवर, 3 साईन ए, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साईन ए बाय सी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साईन ए बाय सी, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस बी, कॉस बी इज नथिंग बट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टू ए सी, अपॉन कोण आला तुमचा टू ए सी, हा झाला कॉस बी। व्हॉट इज द कॉस ए, कॉस ए इज नथिंग बट पा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टू बी सी, अपॉन कोण आला टू बी सी इन टू साईन बी, व्हॉट इज साईन बी, बी बाय सी। पहा या इक्वेशनमध्ये तुम्ही साईन रूलच्या मदतीनं साईन एची किंमत टाकली, साईन बीची किंमत टाकली, तुम्ही कोसाईन रूलच्या मदतीनं कॉस एची किंमत टाकली, कॉस बीची मदत टाकली किंमत। आता शांततेन पहा, या ठिकाणी एला ए कॅन्सल झाला, या ठिकाणी बीला बी कॅन्सल झाला, डिनॉमिनेटर सेम आहे, ॲडिशन करा, सी इंटू सी सी स्क्वेअर, टू सी स्क्वेअर येणार पहा, ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, मायनसनं मल्टिप्लाय करा, मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, प्लस कोणाला तुमचा ए स्क्वेअर, अपॉन सी इंटू सी सी स्क्वेअर, सी इंटू सी सी स्क्वेअर, टू टाईम सी स्क्वेअर, टू टाईम्स कोणाला सी स्क्वेअर। आता पहा दिलेल्या टर्ममध्ये सी स्क्वेअर गेट कॅन्सल, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टू ए स्क्वेअर, मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस टू बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर, अपॉन कोणाला तुमचा सी स्क्वेअर, टू सी स्क्वेअर, सीला सी कॅन्सल, टूला टू कॅन्सल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर। तुम्ही सांग सर एवढ्या मेहनतीनं आपण प्रूफ तयार केला पण आपण चुकलो, आपल्या प्रूफमध्ये काही त्यांनी विचारलं नाही, ए स्क्वेअर बीने बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर विचारलेलं आहे, इथं सी स्क्वेअर आलेलं आहे। मी पहिलेच म्हटलं तुम्हाला इक्वेशन 1, 2, 3 प्रॉब्लेमच्या भविष्यात मदत करणार आहे, ते इक्वेशन 1 वरून। इक्वेशन 1 पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू आर एच एस, दॅट इज एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस। दिलेल्या प्रॉब्लेमवरून एल एच एस मस्ट बी इक्वल टू काय आला तुमचा आर एच एस। एकदम सुंदर असा प्रॉब्लेम, डबल 2 मिनिटात रिपीट करू आपण। इन ट्रायंगल ए बी सी सी बरोबर पाय बाय टू, देन प्रूव दॅट साईन ए मायनस बी इज इक्वल टू दिस क्वांटिटी। आता पहिली कंडिशन पहा, हा आहे तुमचा ॲप्लिकेशनचा प्रॉब्लेम, साईन कोसाईन प्रोजेक्शनचा, साईन ए मायनस बी कंपाऊंड अँगल आला म्हणजे साईन ए साईन बी कॉस ए कॉस बी लागणार, साईन ए साईन बी कोसाईन रूल काढा, कॉस ए कॉस बी साईन ए साईन बी साईन रूल, कॉस ए कॉस बी कोसाईन रूल, इन ट्रायंगल ए बी सी अँगल सी 90 डिग्री, पायथागोरस थेरम, सी स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, असं भविष्यात काम पडणारे गणिताच्या। आता ए बाय साईन ए, बी बाय साईन बी, सी बाय साईन सी, व्हॉट इज सी 90 डिग्री, 1 इच्छाऊन तुम्ही साईन ए काढला, साईन बी काढला, इक्वेशन 2 कोसाईन रूलवरून कॉस ए कॉस बी काढला, एल एच एस घेतला, साईन ए मायनस बी,
साधा कंपाउंड एंगल यूज केला, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी किमती सब्स्टिट्यूट केला, ऍडिशन सब्स्ट्रॅक्शन केलं, इथं व्हाट इज ऑफ सी स्क्वेअर इज नथिंग बट, हां बोला, सी स्क्वेअर इज नथिंग बट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. वाय? ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल ट्रायंगल ॲट बी, देन एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. प्रॉब्लेम नंबर 35, एकदम इंटरेस्टिंग आणि सोपा असा प्रॉब्लेम पहा. इन ट्रायंगल ए बी सी इफ कॉस ए बाय ए इज इक्वल टू कॉस बी बाय बी देन शो दॅट इज अन आयसोस्केलस ट्रायंगल. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॉस ए बाय ए कॉस बी बाय बी याच्यावरून आयसोस्केलस ट्रायंगल तयार करायचं आहे. कसं तयार करतो पहा, लेट बाय साईन रूल. तुम्ही सांग का सर इथं तर कॉस दिलेला आहे आणि साईन रूल घेऊन राहिले. हे बा, हा ए आणि बी आपल्याला साईन रूलची मदत करतो. मग इथं काय असेल, ए बाय साईन ए बरोबर बी बाय साईन बी बरोबर सी बाय साईन सी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट. आपल्या ग्रंथात एन बीच आहे, त्याच्यामुळे आपण ही टर्म घेणार नाही, लिहिली तरी चालते. म्हणजे काय आलं पहा, ए बाय साईन ए बरोबर बी बाय साईन बी इज इक्वल टू के. मित्रांनो, ट्वाईस आर घेतलं तरी चालते. इथं 10 वेळेस सांगून राहिलो मी, के किंवा ट्वाईस आर काही घ्या. ए बरोबर काय आलं पहा, के साईन ए, बी बरोबर के साईन बी. ए बरोबर कोण, के साईन ए. बी बरोबर कोण, के साईन बी. गिवन काय, गिवन हे बघा, गिवन काय दिलेलं आहे तुम्हाला, कॉस ए बाय ए इज इक्वल टू कॉस बी बाय बी. बरेच विद्यार्थी काय करतात माहिती आहे का, कॉस ए आणि कॉस बीची किंमत टाकतात. हे बघा, हा कॉस ए आणि कॉस बीची किंमत टाकतात. त्यांना वेळ लागतो, येत असेल पण वेळ लागतो, आपण सोडून पाहिलेला नाही, तयार होईल पण. हे सोपा तयार होतं कसा पहा, इथं कॉस ए आला, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ स्मॉल ए, स्मॉल इज नथिंग बट के साईन ए बरोबर इथं आला कॉस बी, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी, के साईन बी. आता मला सांगा, केच्या जागी ट्वाईस आर लिहिलं असतं तुम्ही, बिघडलं असतं का काही, काहीच नव्हता प्रॉब्लेम बिघडत आपला. हे बा, केला के कॅन्सल, फॉर्म्युला बनवायचा आहे शांततेनं पहा. इथं आलेला आहे कॉस ए साईन बी, साईन ए कॉस बी. सरांनी काही फॉर्म्युला तयार केलेला नाही आहे, क्रॉस मल्टिप्लाईड केलं, कॉस ए इंटू साईन बी, साईन ए इंटू कॉस बी. आता इथं काय आलं पहा, साईन ए कॉस बी याला ट्रान्सफर करा, मायनस कॉस ए साईन बी इज इक्वल टू झिरो. पहा मित्रांनो काय झालं, सरांनी काय केलं या ठिकाणी, साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी केलेलं आहे. म्हणजे इथं तुमचा अँगल तयार झालेला आहे. कोणचा अँगल तयार झाला पहा, आत्ताच तुम्ही पहा, आता कंपाऊंड अँगलचा वेगळा फॉर्म. या ग्रंथामध्ये तुम्ही काय केलं होतं, साईन ए मायनस बी यूज केला होता. पहा, साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी, या ठिकाणी साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी तयार झाला. म्हणजे कोणा एवढा तयार झाला, साईन ए मायनस बी एवढा. कोणावडा, साईन ए मायनस बी मस्ट बी इक्वल टू झिरो. झालं, आता झिरो, साईन ए मायनस बीची किंमत झिरो आलेली आहे, तर साईनची कोणाची किंमत झिरो आहे, साईन झिरोची. साईन झिरो मस्ट बी इक्वल टू झिरो, वाटलंच तर मेन्शन करा इथं, साईन झिरो मस्ट बी इक्वल टू झिरो. म्हणजे या झिरोच्या जागे काय लिहिलं, साईन झिरो, साईन साईन कॅन्सल. काय आलं पा, ए मायनस बी बरोबर झिरो, दॅट इज ए बरोबर बी. म्हणजे तुमच्या दिलेल्या ट्रायंगलच्या कंडिशनमध्ये, इन ट्रायंगल ए बी सीमध्ये ए बरोबर बी आला, म्हणजे दोन अँगल सेम आले. पहा, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए मस्ट बी इक्वल टू अँगल बी. अँगल ए आणि अँगल बी सारखा आला, दोन अँगल सारखे आले, देअर फॉर ट्रायंगल ए बी सी इज अन आयसोस्केलस ट्रायंगल. ट्रायंगल ए बी सी इज अन आयसोस्केलस ट्रायंगल. एकदम शांतते मित्रांनो, बोर्डवर पहा, एकदम इझी प्रॉब्लेम होता. ट्रायंगल ए बी सीमध्ये कंडिशन दिली, आयसोस्केलस दाखवा. आता तुम्ही काय करता, जॉमेट्रिकल ॲप्लिकेशन लावता 10वीतलं, ते नाही लागणार या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला साईन कोसाईन प्रोजेक्शन रूल त्याचे ॲप्लिकेशन हे लावणं पडेल, मग तुम्हाला पूर्ण मार्क पडतील. मग या ठिकाणी आपण काय केलं, ए बी घेतला, ए बीची किंमत काढली साईन रूलवरून, दोन तिन्ही टर्म घेतो तो आपण, त्यामधल्या दोनच घेतल्या एन बी असल्यामुळं, ए काढला बी काढला, गिव्हन कंडिशन काढली, कोसाईन रूलची किंमती टाकून जास्त दूर जाते ते टाकू नका. मग एची किंमत टाकली, के कॅन्सल केला, क्रॉस मल्टिप्लाईड केलं, याला इकडे शिफ्ट केलं, कंपाऊंड अँगल यूज केला, साईन ए मायनस बी बरोबर झिरो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ झिरो, साईन झिरो. मग या ठिकाणी काय आलं पहा, साईन साईन गेट कॅन्सल. मग साईन साईन जर गेट कॅन्सल झाला असेल तर ए मायनस बी इज इक्वल टू झिरो, दॅट इज ए बरोबर बी. आता एका ट्रायंगलमधले दोन अँगल सारखे आलेले,
एका ट्रायंगलमधले दोन अँगल सारखे आले म्हणजेच काय झालं, ट्रायंगल ए बी सी इज ॲन आयसोस्केलियस ट्रायंगल. इन ट्रायंगल ए बी सी साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू साइन स्क्वेअर सी, दे शो दॅट द गिव्हन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. आता दिलेल्या प्रॉब्लेममध्ये हा राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा होता, मागचा आयसोस्केलियस ट्रायंगल होता. पहा बरं, इन ट्रायंगल ए बी सी, आता यामध्ये गिव्हन कंडिशन काय आहे पहा, साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू साइन स्क्वेअर सी, हे आपलं गिव्हन आहे, गिव्हन कंडिशन. या गिव्हन कंडिशनवरून आपल्याला प्रूव्ह करायचा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे साइन ए साइन बी साइन सीच्या किमती काढा. कशा काढा, बाय साइन रूल. कसा साइन रूल, साइन ए बाय ए, साइन बी बाय बी, साइन सी बाय सी इज इक्वल टू एनी कॉन्स्टंट के ऑर ट्वाईस आर, के ऑर ट्वाईस आर. मी इथं ट्वाईस आर घेतो, बरोबर आहे, चालू द्या ट्वाईस आर. काय आलेलं पहा, साइन ए इज इक्वल टू टू ए आर, किती आलं तुमचं साइन टू ए आर. साइन बी बरोबर टू बी आर, साइन सी इज इक्वल टू टू सी आर, इज इक्वल टू किती आला तुमचा टू सी आर. इथं कोणचाही कॉन्स्टंट घेऊ शकता, के किंवा ट्वाईस आर, तुम्ही केच्या जागी ट्वाईस आर घेतलं. काय झालं पहा इथं, देअरफोर इक्वेशन वन, व्हॉट इज साइन ए, टू ए आर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू बी आर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू टू सी आर ब्रॅकेट स्क्वेअर. किती आलं पहा, फोर ए स्क्वेअर आर स्क्वेअर, फोर बी स्क्वेअर आर स्क्वेअर, फोर सी स्क्वेअर आर स्क्वेअर. काय झालं पहा, फोर आर स्क्वेअर कॉमन काढलं, इथं राहिलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, इथं काय राहिलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथून फोर आर स्क्वेअर कॉमन काढलं, इथं राहिलं सी स्क्वेअर, आर स्क्वेअरला आर स्क्वेअर कॅन्सल. काय आलं पहा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तुम्ही जर डायग्राम कन्स्ट्रक्ट केली अशा प्रकारची, समजण्यासाठी ए हा बी हा सी, हा ए हा सी हा बी, हा राईट अँगल ट्रायंगल झाला ॲट सीवर. हा राईट अँगल ट्रायंगल कुठं झाला तुमचा, ॲट सीवर. हा ए आला तुमचा, हा तुमचा बी ए, आणि हा तुमचा सी ए. पहा डायग्राम मॅच झाली, सी स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, म्हणजे गिव्हन ट्रायंगल सी स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. देअरफोर अँगल सी मस्ट बी इक्वल टू 90 डिग्री, देअरफोर ट्रायंगल ए बी सी इज ॲन राईट अँगल्ड ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. पहा मित्रांनो, तुम्हाला असा प्रूफ द्यायचा होता, दिलेला ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे. दिलेला ट्रायंगल जर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल द्यायचा असेल, आपल्याला प्रूव्ह करायचा असेल, की सोपं होतं पहा, या ट्रायंगल ए बी सीमध्ये गिव्हन कंडिशन आहे, साइन रूल यूज केला, साइन ए इक्वल टू टू ए आर टू बी आर टू सी सी आर, हे म्हणायला बरोबर वाटत नाही, म्हणून आपण इथं के घेतो. के म्हटलं की सोपं जाते, टू आर घेतलं की जरा कॉम्प्लिकेटेड वाटते. तरी एक प्रॉब्लेम सोडून दाखवला, किमती पुट केल्या, फोर आर स्क्वेअर कॅन्सल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर सी स्क्वेअर, सी स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. समजण्यासाठी जर डायग्राम काढली, त्या ठिकाणी पहा, बरोबर डायगोनलचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द साईड्स ऑफ द टू स्क्वेअर, म्हणजे पायथागोरस थेरम सॅटिस्फाय झाला, देअरफोर इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. या ठिकाणी तुमचा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे साईन कोसाईन प्रोजेक्शन रूलचे सगळे प्रॉब्लेम संपलेले आहे. काही जर पुस्तकामध्ये प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि सांगा. याच्यानंतर आपण चालू करणार आहे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. सो स्टॉप हियर, थँक्यू.